नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता सातवी इंग्लिशमध्ये आता आपण टू फेबल्स काय 2.2 टू फेबल्स याची जी दोन नंबरची स्टोरी आहे, पहिली आपण पाहिली द टू फ्रेंड्स अँड द बियर, आणि सेकंड वन जी स्टोरी आहे पेज नंबर 39 यावरील सेकंडची जी स्टोरी आहे जी दोन नंबरची स्टोरी द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस, द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आता आपण शिकणार आहोत. म्हणजेच शहरी उंदीर आणि ग्रामीण उंदीर, शहरातील उंदीर आणि खेड्यातील उंदीर ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आता आपण शिकणार आहोत. ठीक आहे, लेट्स स्टार्ट टू लर्न. Once upon a time, a town mouse went on a visit to his cousin in the country. एकदा काय झालं मित्रांनो, तर टाउन माऊस जो होता, शहरातील उंदीर जो होता, हा शहरातील उंदीर त्याच्या खेड्यातील असणाऱ्या चुलत भावाकडे, कझन म्हणजे चुलत भाऊ, मग खेड्यामध्ये राहणाऱ्या चुलत भावाकडे भेट देण्यासाठी गेला. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. बघा, जो कंट्री माऊस होता, खेड्यातील जो काही उंदीर होता, तो कसा होता? सिंपल होता, म्हणजेच साधा साधी राहणी होती त्याची. रस्टिक, थोडासा खेडवळ होता, रस्टिक फेलो, फेलो म्हणजे मॅन, असा खेड्यात राहणारा माणूस होता, साधारण माणूस होता. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड, आणि शहरातून त्याचा जो मित्र आला त्याच्यावरती त्याने खूप खूप प्रेम केलं. ही गेव हिम अ हार्टी वेलकम, आणि शहरातून तो आपला मित्र आल्यामुळे किंवा चुलत भाऊ आल्यामुळे त्याला त्याने अगदी मनपूर्वक त्याचं स्वागत केलं, अंतःकरणापासून स्वागत केलं. बीन्स, त्यानंतर चीज अँड ब्रेड वेअर ऑल ही हॅड टू ऑफर, बट ही ऑफर्ड देम फ्रीली. बघा, तर खेड्यातील जो उंदीर होता, या उंदराने काय काय दिलं बघा आपल्या शहरातील उंदराला, त्याच्या कझनला किंवा फ्रेंडला. बीन्स, काही धान्याचे दाणे, चीज अँड ब्रेड, भाकरी असेल, बरोबर, अशा प्रकारचं जे काही खेड्यातील जो आहार असतो तो आहार त्याने आपल्या शहरी मित्राला दिलेला आहे. वेअर ऑल ही हॅड टू ऑफर, बट ही ऑफर्ड देम फ्रीली. हे सर्व गोष्टी त्याला द्याव्या लागल्या होत्या, परंतु त्या त्याने कशा दिल्या हो? फ्रीली, विथ फ्री माइंड, म्हणजेच अगदी मोकळ्या मनाने, मोकळ्या अंतकरणाने त्यानं ते त्याला देऊ केलं, दिलं. द टाउन माऊस रादर टर्न्ड अप हिज लाँग नोज ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. मग हा जो शहरातील उंदर होता, या शहरातील उंदराला अशा प्रकारचे ग्रामीण भागातील किंवा खेड्यातील उंदरांचा जो आहार होता, धान्याचे दाणे असतील, भाकरीचे तुकडे असतील, हे त्याला आवडलं नाही. म्हणून त्यानं काय केलं? ही टर्न्ड अप हिज लाँग नोज, त्याने त्याचे लांबचे लांब असणारं नाक मुरडलं, नाक वळवलं. कशासाठी? सिम्पल कंट्री फेअर, फेअर म्हणजे फूड, अन्न. मग हा जो आहार होता, हे जे साधं जेवण होतं, हे साधं जेवण त्याला थोडक्यात आवडलं नाही. द टाउन माऊस डिडंट लाईक सिम्पल फेअर, लक्षात आलं का? अँड सेड, आणि म्हणाला, काय म्हणाला? सेकंड वन पॅराग्राफमध्ये पाहूया मित्रांनो आपण. आय कॅनॉट अंडरस्टँड कझन, हाव यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. म्हणजेच मला एक लक्षात येत नाही मित्रा, की अशा प्रकारचं पुअर फूड जे असतं, हे पुअर फूड आणि अतिशय साधं जीवन तुम्ही कसं काय जगू शकता? एवढं साधं जे जीवन आहे हे तुम्ही कसं काय सहन करता? साधं जीवन असेल याच्यावरती तुम्ही कसं काय समाधानी राहता? असा प्रश्न टाउन माऊसने कंट्री माऊसला विचारलेला आहे. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री, बरोबर आहे, पण अर्थातच दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामांमध्ये, ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये तुम्हाला जर याच्यापेक्षा चांगलं काही खावंसं वाटलं तर ते मिळणार तरी कुठून? त्यामुळे तुम्ही तशी अपेक्षाच करू शकत नाही. कम विथ
मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव. अरे काय खेळत राहतोस इथं, चल माझ्यासोबत शहरामध्ये. आय विल शो यू हाऊ टू लिव, कसं जीवन जगायचं असतं हे मी तुला दाखवेन, माझ्यासोबत शहरात चल. वेन यू सी टाऊन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड एवर लिव इन द कंट्री. जेव्हा तू शहरी जीवन पाहशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल, तू आश्चर्यचकित होऊन जाशील, अरे रे 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 आपण कसं खेड्यामध्ये राहत होतो, याचं तुलासुद्धा वाईट वाटेल. अशा प्रकारे हा टाऊन माऊस कंट्री माऊसला बोललेला आहे. नेक्स्ट पॅराग्राफ पाहूया. नो सुनर सेड दॅन डन, म्हणजे हे असं बोलले न बोलले इतक्यात लगेचच त्यांनी आता प्रिपरेशन चालू केली, तयारी चालू केली शहराकडे जाण्याची. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाऊन अँड अराईव्ड ॲट द बिग हाऊस व्हेअर द टाऊन माऊस लिव्ड इन अ होल. मित्रांनो पुढच्या पॅराग्राफमध्ये काय सांगितलं बघा, नो सुनर सेड दॅन डन, म्हणजेच त्यांनी असं बोलले न बोलले तोच ते त्याची अंमलबजावणी चालू झाली. द टू माईस, माऊसचं प्ल्युरल फॉर्म वापरलेलं आहे. एम ओ यू एस ई माऊस म्हणजे उंदीर, एक उंदीर एक वचन आहे. एम आय सी माईस हे अनेक वचन आहे. माऊस या शब्दाचे अनेक वचन प्ल्युरल फॉर्म म्हणतात. सेट ऑफ, प्रवासाला निघणे, म्हणजेच द टू माईस सेट ऑफ फॉर द टाऊन अँड अराईव्ड ॲट द बिग हाऊस. या दोघांनी शहराच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. अराईव म्हणजे टू कम, आगमन होणे येणे, आणि मग ते मोठ्या घरामध्ये, शहरातील मोठ्या घरामध्ये त्यांचं आगमन झालं की ज्या ठिकाणी हा शहरी उंदीर राहत होता एका बिळामध्ये. एच ओ एल ई होल म्हणजे बीळ, आणि याचा होमोफोन येतो डब्ल्यू एच ओ एल ई होल म्हणजे संपूर्ण. ठीक आहे, लास्ट वन पॅराग्राफ पहा या पेजवरील. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर आवर लॉंग जर्नी, सेड द पोलाइट टाऊन माऊस. हा जो विनम्र असणारा शहरी उंदीर होता, तो शहरी उंदीर थोडासा पोलाईट म्हणजेच नम्रपणाने आपल्या कंट्री माऊसला काय म्हणालेलं आहे पहा. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट, मित्रा तुला थोडीशी आता रिफ्रेशमेंट अल्पोप आहाराची आवश्यकता आहे, गरज आहे, कारण आता आपण लॉंग जर्नी लांबच्या लांब प्रवास करून आलेलो आहोत. And took his friend into a grand dining room. आणि म्हणून त्याला एका भव्यदिव्य अशा प्रकारच्या डायनिंग रूममध्ये तो आपल्या कंट्री माऊसला, खेड्यातील उंदराला घेऊन गेला. There they found the remains of a fine feast. म्हणजेच अतिशय सुंदर अशा प्रकारची फिस्ट म्हणजे मेजवानी त्या ठिकाणी झालेली होती. लोक म्हणजे त्या घरातील लोक जेवण करून निघून गेलेले होते, आणि मग तिथं काही छोटेसे त्या अन्नाचे तुकडे राहिलेले होते. सून द टू माईस वेअर इटिंग अप जेलीज अँड केक्स अँड ऑल दॅट वॉज नाईस. लगेचच या दोन्हीही मांजरांनी, म्हणजे या ठिकाणी टाऊन माऊस आहे कंट्री माऊस आहे, या दोघांनीही काय केलेलं आहे तर हे जे काही म्हणजेच जेवणातून म्हणजे त्या मेजवानीतून राहिलेले काही छोटे छोटेसे तुकडे आहेत, ते जेलीज असेल केक असेल याचे छोटे छोटे जे अन्नाचे कण आहेत किंवा तुकडे आहेत ते खायला सुरुवात केलेली आहे. आणि ते अन्न कसं होतं, ऑल दॅट वॉज नाईस, ते खूपच सुंदर होतं, आवडीचं होतं, टेस्टी होतं. आणि बोथ ऑफ देम लाईकड व्हेरी वेल, त्या दोघांनाही, त्यापैकी दोघांनाही ते अन्नाचे कण किंवा ते अन्न जे होतं त्या ठिकाणी पडलेलं ते दोघांनाही आवडलेलं आहे. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला पेज नंबर 39 मिळालेली आहे. पुढील जी काही माहिती आहे ते लगेचच आपण पाहूया. पेज नंबर 40 जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पाहूया आपण. यातली द टाऊन माऊस अँड द कंट्री माऊस राहिलेली माहिती पुढील 40 आहे ती पाहूया. बघा, सडनली दे हर्ड ग्राउलिंग अँड बार्किंग. सडनली दे हर्ड ग्राउलिंग अँड बार्किंग, आणि अचानकपणे त्यांनी आता खायला सुरुवात केलेली आहे बरोबर, ते जे काही जेलीज आणि केक्सचे काही जे काही ज्या प्रकारचं जे काही थोडंसं अन्न आहे, काही अन्नाचे क
कण आहेत ते शहरी अन्न खायला सुरुवात केलेली आहे, त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केलेली आहे. दोघेही आनंदी आहेत आणि इतक्यात काय झालेलं आहे, दे हर्ड ग्राउलिंग अँड बार्किंग, इतक्यात त्यांना गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज ऐकू आलेला आहे. व्हॉट इज दॅट? सर द कंट्री माऊस. बघा, तो खेड्यातील उंदीर होता, तो खेड्यातील उंदीर काय म्हणाला, व्हॉट इज दॅट? अरे ते काय आहे? इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस, ॲन्सर द ऑदर. द टाऊन माऊस होता, तो टाऊन माऊस, त्याने रिप्लाय दिलेला आहे, त्याने उत्तर दिलेलं आहे. तो काय म्हणाला, इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस. अरे ते घरातील कुत्री आहेत, या शहरातील घरामध्ये म्हणजेच कुत्री पाळली जातात आणि त्यामुळे ही काय आहेत, या घरातील कुत्री आहेत आणि त्यांच्या भुंकण्याचा आवाज आहे, म्हणजेच दिस इज द साऊंड ऑफ ग्राउलिंग अँड बार्किंग ऑफ द डॉग्स इन दिस हाऊस. ओनली सेड द कंट्री माऊस. बघा, कारण वरच्या वाक्यामध्ये आपण पाहिलं होतं इट इज ओनली द डॉग्स, त्यामुळेच इथं कंट्री माऊस काय म्हणाला, ओनली काय म्हणतो, ओनली सेड द कंट्री माऊस. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मग अशा प्रकारचं जे काही म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळेस, रात्रीच असेल दुपारच असेल, असं जेवणाच्या वेळेस असणारं जे काय असं भयंकर संगीत आहे, हे भयंकर संगीत मला मुळीच आवडत नाही. सेड द कंट्री माऊस. हा खेड्यातील उंदीर म्हणाला, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मग जेवणाच्या वेळेस मला अशा प्रकारचं संगीत आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन, आणि तितक्यात काय झालं, तर दरवाजा उघडला गेला. इन केम two huge mastiffs and the two mice had to scamper down and run off. And itkyat kay zala darwaza ughadla gela, and darwaza ughadlyamule tyatun mastiffs, big dogs of a special breed, manje khas karun paidas keleli mutthicha mutthi ji kutri astat. शहरामध्ये बंगल्यामध्ये बघा, शहरातील बंगल्यामध्ये मोठीच्या मोठी अशा प्रकारची विशेषता पैदास करून तयार केलेली, मोठीच्या मोठी म्हणजे वजनाने मोठी, उंचीने मोठी, आकाराने मोठी, अशा प्रकारची कुत्री आणि ती पाळली जातात. अशी ही दोन कुत्री त्या डायनिंग रूममध्ये आलेली आहेत आणि यामुळं काय झालं, द टू माईस या दोनही उंदरांना, खेड्यातील आणि शहरातील या दोघांनाही, दे हॅड टू स्कॅम्पर, त्यांना तिथून पळ काढावा लागला. स्कॅम्पर म्हणजे दुरुदुरीपणे तिथून त्यांना पळून जावं लागलं. गुड बाय कझन, सेड द कंट्री माऊस. आणि हा जो खेड्यातील उंदीर होता, तो खेड्यातील उंदीर शहरातील उंदराला काय म्हणाला, गुड बाय कझन, अरे मित्रा किंवा बंधू, आता मी तुझा निरोप घेतो. कारण व्हॉट गोईंग सो सून, सेड द अदर कंट्री माऊस म्हणाला काय, सॉरी टाऊन माऊस कंट्री माऊसला म्हणाला काय म्हणाला, अरे इतक्यात तू लगेच निघालास, गोईंग सो सून, आपण आलोय आत्ता तरी आलोय तोपर्यंत तू लगेच निघालास. येस ही रिप्लाईड कंट्री माऊस, रिप्लाईड खेड्यातील उंदराने प्रतिसाद दिला. काय म्हणाला, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. बघा, मग कंट्री माऊस होता, त्या कंट्री माऊसने अतिशय मार्मिक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं त्यानं उत्तर दिलेलं आहे. तो काय म्हणाला, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर, म्हणजेच शहरातील अशा प्रकारच्या भीतीदायक आणि धक्कादायक वातावरणामध्ये केक खाणे, जेलीज खाणे, यापेक्षा ग्रामीण भागातील खेड्यातील शांततामय वातावरणामध्ये भाकरीचे तुकडे असतील, धान्याचे कण असतील, हे खाणं अधिक चांगलं, अशा प्रकारे त्यानं आपल्या शहरी उंदराला सांगितलेलं आहे. लक्षात आलं? तर मित्रांनो, इन दिस वे आवर सेकंड स्टोरी इज कम्प्लिटेड हिअर. अशा प्रकारे आपली जी दुसरी कथा आहे, द टाऊन माऊस अँड द कंट्री माऊसची, ही स्टोरी या ठिकाणी मित्रांनो संपलेली आहे. अडॅप्टेड फ्रॉम एसोप फेबल्स, म्हणजेच एसोपच्या फेबल्समधून ही कथा घेतलेली आहे. समजलं? ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपली स्टोरी संपलेली आहे. ठीक आहे, याचा इंग्लिश वर्कशॉप खाली जो आहे त्याला आपण लगेचच सुरुवात करूया.
याच पानावरती आहे इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1 पहा मित्रांनो. द स्टोरी हॅज टू पार्ट्स, राईट व्हॉट हॅपन्ड इन ईच पार्ट. या स्टोरीला दोन पार्ट आहेत, प्रत्येक पार्टमध्ये काय काय घडलं हे इथं लिहायचं आहे. इन द कंट्री, खेड्यामध्ये, द टाउन माऊस वेंट टू व्हिजिट हिज कंट्री कझिन. खेड्यातली स्थिती दाखवलेली, शहरातील बिग हाऊसमधील स्थिती दाखवलेली. मग खेड्याच्या स्थितीमध्ये हा जो शहरी माऊस आहे तो शहरी माऊस आपल्या म्हणजेच भावाकडे, खेड्यातील भावाकडे भेट देण्यासाठी गेला. त्यानंतर इथे काय घडलं ते आपल्याला इथे सांगायचं आहे. इथं काय लिहायचं बघा मित्रांनो, द कंट्री माऊस गेव द टाऊन माऊस बीन्स चीज अँड ब्रेड. इथं काय लिहायचं, द कंट्री माऊस गेव द टाऊन माऊस बीन्स चीज अँड ब्रेड. आणि नंतर ही खाली वाक्य कंटिन्यू करायचं. आणि लक्षात, हा झाला लेफ्ट साईडचा कॉलम. राईट साईडच्या कॉलममध्ये आपल्याला कोणती माहिती लिहिजे बघा, ॲट द बिग हाऊस, म्हणजेच मोठ्या घरामध्ये, शहराच्या मोठ्या घरामध्ये काय घडलं याच्यापूर्वी. हे सेंटेन्स काय बघूया, याच्यापूर्वीचं कंडिशन, याच्यानंतरची कंडिशन आपल्याला लिहायची आहे. द टाऊन माऊस ऑफर्ड हिज कझन जेलीज अँड केक्स. हे देण्यापूर्वी काय घडलं ते सांगायचं. बोथ द माईस अराइव्ड ॲट द बिग हाऊस व्हेअर टाऊन माऊस लिव्ड. इथं काय लिहायचं, बोथ द माईस अराइव्ड ॲट द बिग हाऊस व्हेअर टाऊन माऊस लिव्ड. नंतर काय लिहायचं इथं पहा, द कंट्री माऊस डिड नॉट लाईक द फूड ऑफर्ड बाय टाऊन माऊस. द कंट्री माऊस डिड नॉट लाईक द फूड ऑफर्ड बाय टाऊन माऊस. अशा प्रकारे हे दोन कॉलम पूर्ण करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 क्लिअर झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा, ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. खाली वाक्य तुमच्या मातृभाषेत पूर्ण करायचे आहेत. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. डिनर म्हणजे रात्री जेवण. माझ्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेस अशा प्रकारचं भयंकर संगीत मला आवडत नाही. सेकंड वन सेंटेन्स पहा, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन कसं होईल, तुमच्या भाषेत थोडंसं इकडं तिकडं झालं तरी चालेल, तुम्हाला जसं जमतंय तसं लिहायचं. तरी पण मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, अजून एकदा ते सांगतो. शहरातील भीतीदायक वातावरणामध्ये, धक्काधक्कीच्या जीवनामध्ये केक्स आणि जेलीज खाण्यापेक्षा ग्रामीण भागातील किंवा खेड्यातील शांततामय जीवनामध्ये भाकरीचे तुकडे आणि धान्याचे दाणे खाल्लेले अधिक चांगले. हा झाला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलं बघूया आपण मित्रांनो. इथं ट्राय टू राईट मोर सेंटेन्सेस ऑन द पॅटर्न ऑफ बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस देन केक्स अँड जेलीज इन फिअर. अशाच प्रकारची बेटरनं सुरू होणारी वाक्य लिहायची आहेत. फॉर एक्झाम्पल, बेटर लेट दॅन नेव्हर, कधी नसण्यापेक्षा उशिरा का होईना परंतु अधिक चांगले. अशा प्रकारची बेटरनं सुरू होणारी तुम्ही वाक्य लिहायची आहेत. तर कशी असतात वाक्य बघा ती. बेटर कीप क्वाईट दॅन इन्व्हाइटिंग अ क्वारल. बेटर कीप क्वाईट दॅन इन्व्हाइटिंग अ क्वारल. बेटर स्लीप हंग्री दॅन स्टीलिंग. बेटर स्लीप हंग्री दॅन स्टीलिंग. बेटर सीट ॲट होम दॅन वॉन्डरिंग इन द स्कॉर्चिंग हीट. अशा प्रकारची सेंटेन्सेस बेटरने सुरू होणारी तुम्ही लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलेलं आहे. राईट द मोरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग युझिंग युअर ओन वर्ड्स. स्वतःच्या शब्दामध्ये या कथेचा मराठीमध्ये मोरल तुम्ही लिहायचं आहे. मोरल ऑफ द स्टोरी पहा मित्रांनो, मराठीत छोटंसं एका वाक्यात लिहायचं आहे. तर शहरी थाटामाटाच्या जीवनापेक्षा ग्रामीण शांततामय जीवन समाधानकारक व सुरक्षित असते. शहरी थाटामाटाच्या धक्काधक्कीच्या किंवा धावपळीच्या जीवनापेक्षा खेड्यातील शांततामय जीवन समाधानकारक व सुरक्षित असते. अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी पेज नंबर 40 असणारा इंग्लिश वर्कशॉप क्लिअर झालेला आहे. मित्रांनो,
तर आता आपण हे इंग्लिश वर्कशॉप संपल्यानंतर होमवर्ककडे वळूया. होमवर्कमध्ये काय करायचं बघा. हा जो आपला द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस याचे मी शब्दार्थाचा फोटो पाठवलेला आहे तुम्हाला, तर ते शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये दोन वेळा लिहा, त्याचबरोबर त्या शब्दाचं पाठांतर पण करा. आणि हे दोन वेळा शब्द लिखाण केल्यानंतर त्याखाली इंग्लिश वर्कशॉपमधील क्वेश्चन नंबर 1 to 4, क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 असे चारही प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि त्याखाली पालकांची सही घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपला होमवर्क म्हणून सेंड करा. समजलं? ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.